मला अतिशय आनंद आहे की राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या या अभ्यास वर्गाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपण सगळे लोक अभ्या या अभ्यास वर्गामध्ये या ठिकाणी सामील होत आहात आणि ही एक अतिशय उत्तम आणि सुंदर अशी परंपरा राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेने सुरू केली आणि मागील पन्नास वर्षापासून अविरत मध्ये एखाद दुसरा खंड पडला असेल त्यामुळे तो जर खंड सोडला तरी पन्नास वर्ष ही परंपरा या ठिकाणी चाललेली लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोकशाहीची प्रक्रिया ही विद्यार्थ्यांना अभ्यासकांना अधिक जवळून पाहता यावी थिअरीपेक्षा पेक्षा प्रत्यक्षात काय होतं हे अनुभवातनं समजावं आणि ते बघता देखील यावं विविध विचारवंतांचे नेत्यांचे विचार हे आपल्यापर्यंत पोचावे अशा प्रकारचा एक प्रयत्न या अभ्यास वर्गाच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातो आणि मी नेहमी असं म्हणतो की या अभ्यास वर्गाला येणारे याकरता भाग्यशाली आहेत की या सभागृहामध्ये येण्याकरता लोकांना इतके प्रयत्न करावे लागतात अनेक लोकांची जन्मभर इच्छा असते की एकदा तरी या सभागृहात बसता आलं पाहिजे बरेच लोक निवडणुका लढतात आणि हारतात आणि सभागृहात पोचूच शकत नाही पण कुठलीही निवडणूक न लढता तुम्ही या सभागृहामध्ये बसलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करते अर्थात तुमच्यापैकी ज्यांची इच्छा आहे त्यांनी नंतर निवडणुकीच्या माध्यमातूनही या सभागृहात जरूर यावं